नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपण मागे पाहत आहोत की श्रीमद् भागवत गीता बीए सेकंड इयर तृतीय सत्र या मध्ये हे जे आहे आपलं गीता श्रीमद् भागवत गीता याचे मागील आपण काही श्लोक बघितलं आहोत, त्यापुढे आज आपण इथे श्लोकाचा अध्ययन करणार आहोत। अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं तत् विनाशम अव्यस्य अस्य न कश्चित् कर्तुमार्हति। मग अर्थ याचं काय होतो, ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव। त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही। काय म्हणते तर बघा, अविनाशी तू तद्विद्धी, अविनाशी तू त्याला समज, येन सर्वमिदं तत्, ज्यामुळे या सर्व गोष्टी इथे उपस्थित आहेत। म्हणजे अविनाशी तो आहे, कोण आहे अविनाशी, तो ईश्वर, तो सर्वांचा रचयिता, तो अविनाशी आहे। त्याला तू काय समज, ज्याने या सर्व गोष्टींना इथं सिद्ध केले, इथं तयार केले। विनाशम अव्यस्य अस्य, आणि विनाश कोणाचा आहे, विनाशम अव्यस्य अस्य न कश्चित करो, विनाश कोणीही करू शकत नाही। अव्यस्य अस्य, जे नष्ट होणार नाही अशा या जी ते जी भगवान आहे त्याचा विनाश नष्ट कश्चित कर तुम्हारती न कोणीच करू शकणार नाही असं तू इथे समज। अर्थात बघा, इथे त्या ईश्वराने जे निर्मित केलेले आहेत, जे काही वस्तू निर्मिती केलेली आहे, त्याला हे जे आपले आत्मा आहे, या आत्मा याला काय समजतो तर अविनाशी समज, विनाश कोणीही करू शकणार नाही या असं तू याला समज। अविनाशी तू तद्विद्धी, अविनाशी जे नष्ट होणार नाही असा तू समज। येन सर्वमिदं तत्, ज्याने या सर्व गोष्टीचा या गोष्टी रचलेल्या आहेत, या गोष्टी सर्व्या सगळ्या बघितलेल्या आहेत, यांना तू समज। विनाशम अव्यस्य अस्य न कश्चित कर तुम्हारती, याचा विनाश कोणीही करू शकत नाही, जे नष्ट होणार व्यय होणार नाही अशा या गोष्टीचा विनाश कोणीही करू शकणार नाही असा तू समज। पुढे बघूया, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिण अनाशिनो अप्रेमयस्य तस्माद् युध्यस्व भारत। तर काय म्हणतात बघा, या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप अंतवंती मे देहा नित्यस्योक्त शरीरण अनाशिनो अप्रेमयस्य तस्माद् युध्यस्व भारत। तर काय म्हणतात, तर या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्य स्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे। म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर। तर हे जे शरीर आहे, यामध्ये जी आत्मा आहे, ते नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीर नाशवंत आहेत असे म्हटले गेले आहे। म्हणून हे जे जीवात्मा आहे आपल्यामध्ये, त्याचे हे जे शरीर धारण केलेलं आहे, हे कधीही नाशवंत आहे। अंतवंत हे मे देहा, ये जी इमे देहा, हे जे देह आहेत, हे सर्व कसे आहेत, नाशवंत आहेत, अंत होणारे आहेत। नित्यस्य उक्ता हा शरीर, त्या नित्य शरीर जे धारण केलेले आहेत, हे नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशवंत आहेत
अनाशिनो अप्रेमयस्य अनाशिन अप्रेमयस्य हे नाश न होणारे अप्रेमयस्य ज्याचं प्रेम नाही अशा तस्माद् विद्यस्व भारत अशा जीवात्म्यासोबत त्यामुळे तू काय कर युद्ध कर हे सर्व जीवात्म्याची नाशवंत शरीर नाशवंत आहे जीवात्मा नाशवंत नाही आहे पुन्हा काय म्हणतात बघा य एनम व्यत्यहंतारम येन यश्च एनम हनमन्यते हतम उभवतो न विजानितो नायम हंती न हन्यते जो या आत्म्याला मारणारा समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही तर हे बघा आत्मा जे आहे आपल्या शरीरामध्ये काय आहे या एनम व्यत्यहंतारम ह्याला जो कोणी असं समजतो की ह्याला कोणी मारून घालेल किंवा यश्च एनम मन्यते हतम आणि याला असं कोण समजते की मेला असं कोण समजते ही उभवतो न विजानितो ते दोन्ही दोघेही ती समजत नाही त्यांना कळत नाही ते अज्ञानी आहेत नायम हंती न हन्यते ह न तर मरते न कुणाला मारतोय तर या दोन्ही हे जे आत्मा आहे हे अमर अजर आहे त्यामुळे हे कधीही कुणाला मारत नाही हे कधीही कुणाला सतवत नाही हे कोणी हे मरत नाही या गोष्टी जो समजत नाही तो अज्ञानी आहे तर हे आत्मा कसा आहे अनंत आहे अजर आहे अमर आहे पुढे बघूया न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा अनुभूय अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे तर काय बघा आत्म्याचे अजून पुढं खूप सुंदर असं हे वर्णन आहे हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी ह्या आत्मा मारला जात नाही तर बघा हे काय म्हणते न जायते जायते म्हणजे हे कधीही उत्पन्न होत नाही म्रियते मरत नाही वा कदाचित आणि कधी नायम भूत्वा भविता वा न भूय हे कधी झालाय किंवा होणार आहे किंवा होईल असं कधीही होणार नाही कारण अजो नित्यो हे कसा आहे नित्य आहे निरंतर शाश्वत हे अजर अमर आहे त्यामुळं शाश्वतो अयम पुराणो याचा काय आहे याचं प्रमाण पुराणामध्ये दिलेलं आहे की हे न हन्यते हन्यमाने शरीरे ह्या शरीरामध्ये नाही न शरीर मेला तर हे काही मरत नाही हे असा आत्मा आहे तर या परिसं ह्याच्यामध्ये आपण हे चार श्लोक बघितलो आहेत हे आत्म्याविषयी आहेत आत्मा कधीही आपला मरत नाही आत्मा कधीही आपला हे उत्पन्न होत नाही फक्त आणि फक्त हे आपलं जे शरीर आहे तो शरीर बदलत असतो त्यामुळे हे आपल्या शरीरामध्ये हे अजर अमर आत्मा असे हे मी म्हणणारे जे आहे हे आत्मा आहे एकमात्र असं हे आहे की हे मरत नाही कधीही त्यामुळे या आत्म्या आपल्याला आत्म्यानं हे या आत्म्याला असं समजलं पाहिजे की हे मी म्हणणारा जे आहे हे आत्मा आहे हे कधीही मी मरणार नाही हे जर शरीर मेलं तर हे नवीन शरीरामध्ये जाऊन दुसरं शरीर धारण करतो हे असं इथे भगवान श्रीकृष्ण उपदेश देतात कुणाला अर्जुनाला तर हे भरतपुत्र अर्जुन तू उठ युद्ध कर तर हे जे आत्मा आहे हे कधीही मरत नाही तुझं जे ध्येय आहे हे तू नाही आहेस हे तुझी आत्मा आहे असंही उपदेश देतात त्यानंतर पुढे एक श्लोक बघूया वेदा विनाशिनम नित्यम यह एनम अजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयती हंतिकम तर काय म्हणतात बघा हे पार्थ
अर्जुन, पृथापुत्र अर्जुन, जो पुरुष हा आत्मा नाश रहित नित्य न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणवतो तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील। तर बघा, हे वेद विनाशिनम नित्यम, वेद हे जी वेद अविनाशिनम नित्यम काय, वेद असं समज की हे आत्मा कधीही नाश न होणारा नित्य आहे। एनम अजम अव्ययम, अजम ज न जन्मणारा, न बदलणारा, न नाश होणारा असं समज। आणि कथम स पुरुष पार्थ, आणि कोण हे पार्थ, कथम कोण कसं कम घात ती हंतिकम, त्या पुरुषाला कोण मारेल आणि कोण त्याला घात करेल, असं कोण ठार करेल, असं त्या ह्याला शरीराला आपल्या आत्म्याला कोण असा आहे जे हे असं अर्जुनाला कोण श्रीकृष्ण उपदेश देतो। हे आपण आज इथे 4-5 श्लोक बघितलो आहोत।